जो सगळ्याकडे डेमो आहे, डेमो कसा आहे, फायदे काय आहे त्याच्याबद्दल आपण पूर्ण माहिती घेऊ. सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आहे की आज सॅनिटरी नॅपकिन म्हटल्यानंतर पॅडबॅड या पिक्चर आपण पाहिलं, बरोबर आहे की नाही? टोटली पॅड हे काय चीज आहे आणि दुसरी गोष्ट याचे फायदे काय, याच्यासाठी हा सगळा चित्रपट पण आपण आता पूर्ण प्रसिद्ध झाला. आणि आपण आता ऍक्च्युअली पाहू की खरोखर आज भरपूर साऱ्या लोकांना माहिती नाही का सॅनिटरी नॅपकिन जी यूज करायला पाहिजे ते हेल्थसाठी कोणते सॅनिटरी नॅपकिन चांगले असते, बरोबर. तर त्याचं लाईव्ह आपण डेमॉन्स्ट्रेशन पाहू. हे मार्केटचं सॅनिटरी नॅपकिन आहे, आपण कोणत्या कंपनीचं नाव देणार नाही, बरोबर आहे. तर हे सॅनिटरी नॅपकिन जे असते ते आपण काढलं आणि बाहेर, तर हे सॅनिटरी नॅपकिन काढल्यानंतर जे पॅकिंग आहे ते आपण पॅक करू शकतो का? नाही. आणि सगळ्यात जास्त इन्फेक्शन कशामुळे होतात की त्याच्यामध्ये बॅक्टेरिया साचल्यामुळे, बरोबर की नाही? आता जो काही आपण पॉकेट मधून काढल्यानंतर ते पॉकेट ओपन राहणार. आणि लेडीजच एक महत्वाची गोष्ट असते की सॅनिटरी नॅपकिन जेंटच्या नजरेच्या दूर ठेवला जातो, बरोबर. तर कुठं नाही कुठं अंधारात, कुठं नाही कुठं अशा ठिकाणी, तर तिथे जम जाणार की नाही जाणार? डेफिनेटली जाणार, म्हणजे इन्फेक्शनचा धोका सुरू झाला, बरोबर. आता हे आहे मार्केटचं सॅनिटरी नॅपकिन. आणि हे आहे आपलं फ्री यू सॅनिटरी नॅपकिन, म्हणजे आपल्यासाठी सुरक्षितता, तुम्हाला प्रत्येक गोष्टीपासून मुक्तता देण्याचं काम करत, जे जॉईंट पेन अनेक प्रॉब्लेम जे होतात ते त्याच्यापासून आपल्याला पूर्णपणे मुक्तता देण्याचं काम ते करणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथे ओपनिंग दिलेलं आहे, इथून तुम्ही ओपन करू शकता. ओपन केल्यानंतर याच्यामधून एक आपण सॅनिटरी पॅड इथून बाहेर काढू. हे सॅनिटरी पॅड बाहेर काढलं त्याच्यानंतर हे जसंच्या तसं लॉक होऊन जाईल. लॉक झाल्यानंतर हे आपण सुरक्षित ठेवू शकतो. त्याच्यानंतर हे जे आहे हे सॅनिटरी पॅड आपण काढलं, समजा याच्यातून पूर्ण पॅक, ठीक आहे. हे काढल्यानंतर हे पूर्ण पॅक आहे, बरोबर आहे. आता हे जर सॅनिटरी पॅड जर पडलं आपल्या हातून तर यूज करू शकतो का आपण? नाही. पण हे जर आपलं पडलं तरी पॅक आहे पूर्ण, यूज करू शकतो आपण, ठीक आहे. आता हे आपण ओपन करू. हे ओपन केलं हे पण आपण इथे स्टिक केलं. स्टिक केल्यानंतर बघा, दोन वेगवेगळे सॅनिटरी नॅपकिन आहे, लांबी वगैरे सगळी सारखी आहे, दिसायलाही सारखी आहे, बरोबर ना. आता गायनाकोलॉजिस्टच्या अनुसार जे सॅनिटरी नॅपकिन असते तर याची काही लिमिट ठरलेली असते, बरोबर आहे ना. तर लेडीजला पिरियड्समध्ये जे ब्लडिंग जात असते हे 20 ml ते 15 ml पर्यंत जात असते. आणि जर आपल्याला सेफ्टी पाहिजे तर आपल्या सॅनिटरी नॅपकिनची जी कॅपॅसिटी आहे, सोशल कॅपॅसिटी, हे किती असायला पाहिजे? 50 ml अबव असायला पाहिजे, बरोबर की नाही? आणि 50 ml जर आत असेल तर आपल्याला ते काही कामाचं आहे का? नाही. तर आपण टेस्ट करू आता, ही किती ml ची सिरिंज आहे? 20 ml, बरोबर आहे ना. याच्यामध्ये पाणी किती मावल? 20 ml. तर आपण चेक करू, 20 ml आपण पाणी घेतलं, हे आपल्या सॅनिटरी नॅपकिनवर टाकलं, बरोबर आहे. आपलं म्हणजे कोणतं? फ्री यू, बरोबर ना. आणि हे 20 ml सॅनिटरी पाणी घेतलं आणि कुठे टाकलं? मार्केटच्या सॅनिटरी नॅपकिनवर. दोन्ही याच्यामध्ये 20-20 ml टाकलं, बरोबर आहे. आता आपण चेक करू शकतो, आले चेक केल्यानंतर बघा, हात लावा मॅडम, चेक करा. मार्केटचं बोल आहे किती ml मध्ये? 20 ml मध्ये. आणि हे आपलं जे आहे बोल आहे, बरोबर ना. आता आपण काय करू, परत ह्याच्यामध्ये 20 ml टाकलं आपण, हे मार्केटचं. आणि आपल्या ह्याच्यामध्ये परत 20 ml आपण टाकलं.
आता टाकल्यानंतर आता पहा टीव्हीवर ऍड येते, ऍड आल्यानंतर एक पोरगी येते मस्त आणि ते सायकलिंग करून आपल्याला दाखवते आणि काय काय सांगते, इसको इस्तेमाल करणे से क्या होता है, काय म्हणते ती गिलापन से दूर रखती है, त्याच्यानंतर दिनभर फ्रेश रहते, बरोबर ना, असं सांगते की नाही सांगत। आता आपण त्याच तीन गोष्टी याच्यामध्ये चेक करू का काय काय आपल्याला याच्यामध्ये होते। आता पहिले तुम्ही चेक केलं तर ओलावा दिसला की नाही दिसला, ओलावा दिसला की नाही दिसला, दिसला। आता लिकेज को रोकता है तर दुसरा पॉइंट राहते, बरोबर आहे। आता आपण पाहू याच्यामध्ये लिकेज होते की नाही, काय आहे लिकेज, किती एम एल मध्ये आहे, बरोबर आहे ना। त्याच्यानंतर याच्यात लिकेज व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे, बरोबर आहे, लिकेज आहे का नाही, बरोबर आहे, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे। 40 ml मध्ये कोणताही लिकेज नाहीये आणि याच्यामध्ये 40 ml मध्ये कम्प्लीट लिकेज झाला। तिसरा राहते आपले काय म्हणतो त्याला, सेहत को एनर्जी देत आहे ना, एनर्जी देईल का, त्याच्याबद्दल आपण बोलू। आता याच्यामध्ये आपण किती टाकू, याच्यात टाकायची काही जरूरत आहे का, यात गेला आउट झाला, बरोबर आहे। याच्यामध्ये आपण परत किती टाकू, 20 ml, 60 झाला, बरोबर ना, परत देऊ आपण 20 ml, बरोबर ना, किती झालं आपलं, काय विचार आहे तुमचा, लिकेज होणार नाही होणार, लिकेज होणार नाही होणार, लिकेज आहे का नाही, टाकून पाहू लिकेज आहे का। 120 ml किती आहे, 120 ml, ठीक आहे। आता पहा याच्यामध्ये तुम्हाला दोन स्ट्रीप दिसत आहे, बरोबर आहे, याच्यामध्ये थोडीशी स्ट्रीप दिसून राहिली निळी निळी, बरोबर आहे, स्ट्रीप मुळे काय येते म्हणते एनर्जी, बरोबर आहे ना। आपण पहिले याला फोडून पाहू, पोस्टमॉर्टम करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, याचा आपण पोस्टमॉर्टम केलं, सर याच्यामध्ये स्ट्रीप दिसते का नाही, आहे का, कलर आहे, कलर ने एनर्जी येते का बॉडीले, नाही आहे, बरोबर। आणि हे काय आहे चेक करा, काय आहे, नायलॉन, बरोबर आहे। आणि नायलॉन हे बॉडीसाठी हानिकारक असते, माहिती आहे ना, नायलॉनचे कपडे वापरतो का आपण, नाही वापरत ना, बॉडीसाठी हानिकारक असते। दुसरं याच्यामध्ये काय वापरलाय, कॉटन, हा कॉटन कुठे यूज होते, दवाखान्यामध्ये, बरोबर आहे, घाण साफ करण्यासाठी, जखमेवर लावण्यासाठी, बरोबर आहे ना। याच्यामध्ये पहा याच्यापासून कोणते प्रोटेक्शन भेटणार आहे तुम्हाला, चेक करा, कॉटन आहे, बरोबर आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट हे तिसरी लेयर, बरोबर आहे, आणि शेवटली लेयर हे काय आहे, पॉलिथिन, बंदी आहे ना पॉलिथिनवर महाराष्ट्रात, हे काय आहे, पॉलिथिन, बरोबर आहे। मला सांगा हे जर नाकाले बांधलं तर श्वास घेता येईल का, माणूस मरल की नाही मरणार, बरोबर आहे। आणि लेडीजला गायनिक पिरियड्स जेव्हा चालू असतात त्यावेळेस बॉडीमध्ये ऑक्सिजनचा कंटिन्यू फ्लो होणं जरुरी असते आणि याच्यामुळे सगळ्यात जास्त काय झाले, इन्फेक्शन तयार झाले। आपण म्हणतो इन्फेक्शन पासून आपण बचावत काहून नाही आणि डॉक्टर्स इन्फेक्शन कमी काहून नाही करू शकत, त्याची जड हे आहे, वापरायला पाहिजे का। आपल्या घरी जर असे मार्केटचे लोकल सॅनिटरी नॅपकिन असल तर त्याची जागा कुठे आहे, डस्टबिन मध्ये, बरोबर आहे। मग आपले सगळे सॅनिटरी नॅपकिन आज आपण कुठे टाकू, डस्टबिन मध्ये। आता याचं ऑपरेशन केलं आणि याचं नाही केलं तर नाहींचा की होईल का नाही होईल, याचं बी ऑपरेशन करावं लागल। या डब्यावर इथं लिहिलेलं आहे की एक प्रोटेक्शन फॉर वुमन्स, का महिलांसाठी 8 प्रकारचे प्रोटेक्शन आपण देऊन राहिलो आहे फ्री यू मध्ये, बरोबर आहे। आणि हे कोणातर्फे देऊन राहिलो आपण, अस्लेपियस तर्फे, अस्लेपियस आता महिलांची काळजी, याच्यामध्ये आपण पाहू 8 लेअर मध्ये काय आहे,
बघा ही पहिली लेअर आहे, ठीक आहे. याच्यामध्ये स्ट्रीप आहे, आहे ना, एनर्जी स्ट्रीप. आणि पहिली लेअर आहे, चेक करा, फुल्ली कॉटन, सॉफ्ट कॉटन चेक करा, आहे सॉफ्ट कॉटन. त्याच्यानंतर हे सेकंड लेअर, बरोबर आहे. हे काय आहे, एनर्जी स्ट्रीप. त्याची माहिती मी तुम्हाला थोड्या वेळानं सांगतो, एनर्जी स्ट्रीप कशी काम करते. त्याच्यानंतर थर्ड लेअर आहे, हे आहे पोरस पेपर, बरोबर आहे. काय आहे हे पोरस पेपर, फिल्टर पेपर जे आपण म्हणतो, टिश्यू पेपर जे आपण यूज करतो कुठं बाहेर वगैरे जातो हॉटेलिंगमध्ये हात पुसण्यासाठी, बरोबर आहे. हा टिश्यू पेपर आहे, ठीक आहे. मला सांगा पेपर कोणते आपल्या याच्यासाठी हानिकारक असते का बॉडीसाठी, नाही. लेअर किती झाल्या, तीन. चौथी लेअर हे काय आहे, जेल आहे का जेली, जेल केमिकल पासून बनते, हे जेली आहे. हे फ्रुट्स पासून बनल्या जाते, बरोबर आहे. याच्यामध्ये पपया झालं, चेरी झालं, ह्या सगळ्या फ्रुट्स पासून हे जेली तयार होते, बरोबर आहे. आता या जेलीचं पण महत्व तुम्हाला थोड्या वेळानं मी समजावून सांगा, ठीक आहे. चेक करून घ्या जेलीस आहे का नाही. किती लेअर झाल्या, चार. चार, बापरे, जबरदस्त आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पेपर आणि फिल्टर सोबत आहे, बरोबर आहे. त्या दोन लेअर आहे, बरोबर आहे. किती झाल्या, सहा लेअर, बरोबर. हे पण काय आहे, कागदच आहे, फिल्टर आणि ह्या सातवा आणि लास्ट लेअर. आता पहा हे जो आहे ना, हा कोणत्याही प्रकारचा हे नाही आहे, प्लास्टिक नाही आहे, बरोबर आहे. हा काय असते माहित आहे का, गम पेपर असते आणि याला मायक्रो डॉट्स असतात, बरोबर आहे. आणि ह्या गम पेपर काय काय होते माहिती आहे का, याला जर आपण जाळलं तर ह्या ऑटोमॅटिक जळून जाते, ठीक आहे. ह्या प्लास्टिक सारखा होत नाही. आणि याला जर तुम्ही कदाचित कुठं गमल्यामध्ये वगैरे कुठं टाकलं तर 2 ते 3 दिवसांनी हा तुम्हाला दिसणार नाही, नष्ट होऊन जाईल. कारण का हा काय गम ऍड करून तयार केलेला पेपर आहे. आणि तुम्हाला पहिलं प्रोटेक्शन मी सांगितलं होतं का, याच्यामध्ये जे सॅनिटरी नॅपकिन आहे हे कुठं राहते, व्हायरस पासून दूर राहते. टोटल 8 प्रोटेक्शन झाले की नाही झाले आपले, बरोबर आहे. म्हणजे 8 प्रोटेक्शन ना आपला हा सॅनिटरी नॅपकिन जबरदस्त आहे. कारण का जेणेकरून आपण हा सॅनिटरी नॅपकिन आपल्या घरी युज करू शकतो. गोष्ट एवढे सगळे मी फायदे तुम्हाला सांगितले, ठीक आहे. वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे. आता हे स्ट्रीप आहे, बरोबर आहे. आता हे स्ट्रीप हे कोणते फायदे असेल, बाहेर आली कामाची आहे का, कामाची आहे का नाही. पण हे स्ट्रीप एवढ्या कामाची आहे का, समजा जर आपल्या घरी लहान पोरं आहे, रात्री बेरात्री तब्येत खराब झाली, तब्येत कधी खराब होते, जवळपास रात्रीच होते 8-9 नंतर, अशा वेळेस तब्येत खराब झाली, डॉक्टर राहत नाही, अशा वेळेस जर हे स्ट्रीप तुमच्या जवळ आहे, हिले सिंपल ओली करायची. आणि ओली करून काय करायची, बाळाच्या कपाळावर ठेवायची, टेम्परेचर नॉर्मल होते, दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही त्यानंतर हे स्ट्रीप जर तुमच्या घरी आहे आणि जर कदाचित मुळव्याचा पेशंट आहे तर अशा वेळेस ही स्ट्रीप मुळव्याच्या जागेवर जर आपण युज करतो तर हळूहळू जखम भरणं चालू होऊन जाते आणि त्रासही कमी होते. तिसरा फायदा, जर चिरकाल खूप दिवसाची जखम आहे आणि ते जखम बरी होत नाहीये, अशा ठिकाणी जर तुम्ही हे स्ट्रीप युज करता तर हे स्ट्रीप ते जखम बरी करण्यासाठी खूप मदत होते आणि जखम लवकर बरी होते, कारण की आपली स्ट्रीप अँटीसेप्टिक काम करते, बरोबर. ते नाही सांगताय, 4-5 दिवसात बसू शकते, पण जखम बरी होते कारण का ही अँटीसेप्टिक आहे, सोबत ही आपल्या बॉडीला कंटिन्यू एनर्जी देते, भरोसा आहे, भरोसा आहे. असेच जर पतंगीचे कापून आणले तर उद्या विकणं चालू करून देईल लोक. बरं, तुमच्यापैकी कोणीही एजड व्यक्ती समोर आहे,
त्याचा आपण डेमो करू, कराल पाहिजे की नाही कराल पाहिजे, मला भरोसा नाही करत, जे काय आहे सायंटिफिकली आहे, बरोबर आहे, कोणी आहे का? हे ट्रिप्स किती दिवस लावायचे म्हणून आपण? मी ते सांगतो ना, या एक जण समोर आहे, कोणी या, या त्याला जोरदार टाळा होऊ द्या. बघा हे स्ट्रीप जे आहे, हे स्ट्रीप आपण ओली करून जर वापरणं सुरू केलं तर ही स्ट्रीप 10 सेकंदामध्ये तुमच्या बॉडीमध्ये एनर्जी फॉर्म करणं सुरू करतो, बरोबर आहे. त्याच्यासाठी आपण इथं डेमो करणार आहे, बरोबर आहे मॅडम, तुम्ही इथे या. त्याच्यासाठी फ्लेक्सिबिलिटीचा डेमो घेऊ आपण. जे बाकीचे लोक आहेत ते खूप सारे अलग अलग पद्धतीचे डेमो घेते, आपण तसा नाही घेणार, सिम्पल फ्लेक्सिबिलिटीचा डेमो घेणार आहे. मॅडम तुम्हाला एक टास्क करायचा आहे, तेवढंच मी जसं करतो तसं, बरोबर, आपला अंगठा आपल्या नाकाच्या समोर द्यायचा आहे, ठीक आहे, आणि घेतल्यानंतर पहिल्यांदा पाहून घ्या मी काय काय करतो, मग तुम्हाला करायचं आहे. हा अंगठा सरळ मूळ करायचा आहे आणि मागे आणायचा आहे, जिथे तुम्हाला त्रास व्हायला सुरू होईल तिथे थांबून घ्यायचं, बरोबर आहे. सुरू करा सरळ उभे राहा, आणि मी जेपर्यंत म्हणत नाही ना मॅडम तेपर्यंत जागा सोडायची नाही, हालाचं पण ठीक आहे, मी सांगेल तुम्हाला जागा सोडायसाठी, ठीक आहे, तेपर्यंत हालाचं नाही. स्टार्ट करा मॅडम, मेजरमेंट जिथे त्रास होईल मॅडम थांबून घ्या, इथे आता तुम्ही हात खाली घ्या आणि तिथेच उभे राहा, खाली घेऊन घ्या तिथेच उभे राहा, इथपर्यंत आला मॅडमचं डिस्प्लेसमेंट, इथे त्रास व्हायला लागला, बरोबर. आता काय करून पुन्हा मॅडम इकडे बॉटल पाणी गोळी करून आलो, ठीक आहे सर, हिस्ट्री पाहिला मॅडम, मॅडमच्या मानेला, बरोबर आहे मॅडम, तुम्ही थोडं केस वर करा मानेला, ठीक आहे, बस. आता 10 पर्यंत गिनती येते ना आपल्याला, 10 पर्यंत काउंटिंग करा. बस मॅडम पुन्हा तसंच करायचं आहे, सुरू सुरू कर, अजून किती डिस्प्लेसमेंट आहे, 1 फूट है ना, ओके, थँक्यू मॅडम. हे तुमच्या समोर, बरोबर ना, तर बॉडीमध्ये एनर्जी क्रिएट होते. जर कोणाला जॉईंट पेन असेल तर लावून घ्या, पेन विदिन 15 मिनिट्स कमी होणं सुरू होऊन जाते. काय माझ्यावर भरोसा ठेवायची गरज आहे का? बरोबर आहे ना, चला. आता दुसरा दिली आपल्याजवळ, ते आपण याच्यातून बाहेर काढले, तिचं काही काम आहे का? नाही, पण हे पूर्ण हर्बल आहे. जर का आपण हे चेहऱ्यावर युज करतो तर बेस्ट फेसियल म्हणून याचा उपयोग होऊ शकतो. काय बेस्ट फेसियल है ना, नाही तर तुम्ही हातावर घासून पहा, हाताचा मळ नाही निघत घासली ना, बरोबर आहे, तर हे बेस्ट फेसियल आहे. तर अशा पद्धतीनं आपलं हे पूर्ण हे आहे. त्याच्यानंतर बघा, हे जे सॅनिटरी नॅपकिन आहे, हे सॅनिटरी बघा, हे सॅनिटरी नॅपकिन फ्री यू जर आपण कोणाला देतो तर त्यांच्या गायनिक प्रॉब्लेम पासून आपण त्यांची सुटका करतो. जर त्यांना इन्फेक्शन होत असेल तर इन्फेक्शन पासून बचाव करू शकतो. त्यानंतर आपण जर याचा विचार करतो तर आज कॅन्सर्स मध्ये महिलांचं प्रमाण सगळ्यात जास्त जाऊन राहिलं, तर कॅन्सर्स होण्यापासून आपण याच्यापासून लोकांना वाचवू शकतो. आजपर्यंत आपल्याजवळ प्रोडक्ट नव्हतं तर आपण शाळा कॉलेज पर्यंत पोहोचू शकत होतो, परंतु आज जर आपण शाळा कॉलेज पर्यंत जर पोहोचतो ना, तर आज 8व्या वर्गानंतर पिरियड चालू होतात मुलींमध्ये, जर आपण आज पाहतो जर त्यांचे युट्रस काढण्यापासून आपण वाचवू शकतो. आज बघा की आज मॅक्सिमम लेडीज मध्ये हेच प्रॉब्लेम आहे की त्यांना पिरियड येत नाही, बरोबर आहे,
आज समजा जर एखाद्या मुलीला कॉलेजमधील मुलीला जर डॉक्टरनी सांगितलं का याची उपचार जर काढावं लागते तर मला सांगा त्या मुलीचं समाजात अस्तित्व राहील का काही? मग जर एक अस्तित्व महिलेचं जर टिकून ठेवायचं असेल तर बेसिक शाळा कॉलेज पासून आपण सुरुवात करू शकतो की नाही? प्रॉडक्ट विकत घेतील नाही घेतील तो विषय नाही, पण कमीत कमी आपण त्यांच्यापर्यंत एक अवेअरनेस एक चांगला प्रोग्राम घेऊन जाऊ शकतो की नाही? जाऊ शकत एवढं चांगलं प्रोडक्ट आपल्यापर्यंत आज पोहोचलेलं आहे. आता राहिलं आपलं किमतीच्या विषयी. आता तू मगाशी मी प्रश्न विचारला होता तुम्हाला लोकांनी, तुम्ही सांगितलं सर 138 रुपये म्हणजे मार्केट पेक्षा खूप महाग, बरोबर ना? त्याच्यामध्ये 10 सॅनिटरी नॅपकिन आहे. जनरली जर नॉर्मल मार्केटचं सॅनिटरी नॅपकिन जर लेडीज युज करतात तर त्यांना 2 पॉकेट्स त्यांच्या पूर्ण पिरियड्स मध्ये लागतो, बरोबर आहे? जर आपण 30 रुपये कॉस्ट पकडतो तर कॉस्ट किती झाली? 60 रुपये. आपल्या याच्यामध्ये 10 सॅनिटरी नॅपकिन्स आहेत, बरोबर आहे? 10 आणि पर डे तुम्ही 1 यूज करू शकता, कारण की हार्डली ब्लडिंग किती जाते? 50 ml, त्याच्यावर जात नाही. आपली कॅपॅसिटी 120 ml आहे, बरोबर. तर जर 50 ml जात आहे तर आपण 24 hours पर्यंत त्याला यूज करू शकतो, बरोबर आहे? मग मला सांगा आपल्याला किती लागणार? 3 सॅनिटरी नॅपकिन्स. 3 जर लागले तुम्हाला किती महिने चालवून राहिले? 3.5 महिने. मग सांगा 3.5 महिने जर तुम्ही मार्केटचं वापरता तर 6×24 240 रुपये लागले. तेच काम आपलं 138 रुपयामध्ये होऊन जाणार. फायदा पण चांगली राहिली आणि दुसरी गोष्ट पैसा पण वाचला, बरोबर आहे का नाहीये? तर हे आपलं जबरदस्त सॅनिटरी नॅपकिन आहे. आता कॉस्ट महाग आहे का? वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे? आणि आपल्या ज्या बहिणी आहे ह्या आहेत त्या आहेत ज्या आज या प्रॉब्लेम मध्ये आहेत त्यांची आपण याच्यामधून सुटका करू शकतो. विश ऑल द बेस्ट. थँक्यू.